वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। दोन मोटरसायकल चोरट्यास अटक, 5 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत तसेच घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर तसेच दुय्यम अधिकारी यांना वाहन चोरीचे रेकॉर्डवरील आरोपी तसेच वाहन चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणी भेटी देऊन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या। पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे व इतर पोलीस अंमलदार यांचे तपास पथक तयार करून तपास सुरू केला। सदर तपासा पथकामार्फत मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न चालू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार बालाजी पाटील व सतीश जंगम यांना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की 2 इसम चोरीच्या गुन्ह्यातील मोटरसायकल विकण्यासाठी दिंडनेरली फाटा तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी येणार आहेत। मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने तपास पथकाने बुधवार दिनांक 4 सप्टेंबर 2021 रोजी सापळा लावून आरोपी ऋषिकेश उर्फ गणेश उमेश पाटील वय वर्ष 25 राहणार राधानगरी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर, अक्षय चंद्रकांत पाटील वय वर्ष 29 राहणार शिरगाव तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर यांना नंबर प्लेट नसलेल्या काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटरसायकलसह ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्या कब्जात असलेली स्प्लेंडर मोटरसायकल ही चोरीची असून सदरचा गुन्हा त्यांनी व त्यांचा साथीदार सुहास नामदेव चव्हाण राहणार राधानगरी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर यांनी मिळून केल्याचे तसेच सदर बाबत गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे येथे 236/2024 भारतीय न्याय संहिता कलम 303 प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली। सदर आरोपी यांच्याकडे कौशल्यपूर्ण अधिक तपास केला असता त्याने सदर गुन्ह्यासह एकूण 5 मोटरसायकल चोरीचे गुन्हे केल्याची माहिती सांगितली। सदर आरोपीकडून चोरीच्या गुन्ह्यातील व गुन्हा करण्यासाठी वापरलेली अशा एकूण 1,30,000 रुपये किमतीच्या 6 मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस अंमलदार बालाजी पाटील, सतीश जंगम, वसंत पिंगळे, अमित मर्दाने, कृष्णात पिंगळे, संजय हुंबे यांनी केली आहे। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा।